दाऊदच्या माणसांकडून जमीन खरेदी केल्याप्रकरणी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. न्यायालयाने मलिकांच्या कोठडीत 4 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. तसेच यापूर्वी न्यायालयाने मलिकांचा जामीन अर्ज देखील फेटाळला होता. आता परत कोठडीत वाढ झाल्यामुळे मलिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. सोमवारी ही कोठडी संपणार होती, पण न्यायालयाने परत एकदा मलिकांची रवानगी कोठडीत केली आहे. यावेळी मलिकांना तुरुंगात बेड, गादी आणि खुर्ची पुरविण्याची विनंती न्यायालयाने मान्य केली आहे. त्यानुसार अमरावती भाजपच्या वतीनं आज त्यांना पलंग, गादी व बसायला खुर्ची पाठवण्यात आली आहे. अनिल बोंडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले आहे. देशद्रोहींना मदत करणाऱ्या, दहशतवाद्यांना पैसे पुरवणारा नवाब मलिक आता जेलमध्ये आहे आणि जेलमध्ये 4 एप्रिलपर्यंत कोठडी दिली आहे. शरद पवार साहेबांनाही माहीत आहे की नवाब मलिक प्रदीर्घ काळापर्यंत जेलमध्ये राहणार आहे आणि त्यामुळं त्यांनी भंडाऱ्याचं पालकमंत्रीपद काढलं, परफणीचं पालकमंत्रीपद काढलं, मुंबईचं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद काढलं, त्यांचे खाते दुसऱ्याला दिले. म्हणजे नवाब मलिकाचे सगळे हातपाय शरद पवार साहेबांनी छाटले आणि म्हणून, परंतु न्यायालयानं त्यांच्यावर दया केली. न्यायालयाने सांगितलं की यांना गादी, पलंग आणि खुर्ची देता येईल आणि म्हणून भारतीय जनता पक्षातर्फे आमचे दोन्ही जिल्हाध्यक्ष किरणजी पातुरकर आणि निवेदिता ताई यांनी गादी, पलंग आणि खुर्ची हे नवाब मलिक यांना सप्रेम भेट पाठवलं आहे आणि एकच मागणी आहे भारतीय जनता पक्षाची की या गादीवर जेलमध्ये आराम करा, पण राजीनामा द्या. घटनात्मक मंत्रिपदाचं पद वाया घालवू नका, बिनखात्याचे मंत्री म्हणून राहू नका. तुमच्यावर देशद्रोहींना मदत केल्याचा आरोप आहे आणि त्याच्यामुळे या गादीवर झोपा, या पलंगावर झोपा, या खुर्चीवर. आदमी की तकलीफ को तो समजू, बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.